हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आतापर्यंत छान छान व्हिडिओ माझ्या पाहिल्याच असतील. सगळ्या पूजा सगळ्यांच्या घरच्या झाल्याच असतील. फक्त आता आपले मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच आता राहिलेले आहेत, दर गुरुवारचे. आणि मी ज्या ज्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि त्या तुम्ही बघतच असणार. आणि यापुढच्या तर तुम्ही नक्की बघत राहा अशा छान छान व्हिडिओ आणि माहिती आणि पूजा. तर आता आपली व्हिडिओ आहे रांगोळीविषयी. आता आपण चंपाषष्टीच्या पाहिल्या असतील. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्षमधील जी सुरुवातीला मी टाकलेली होती की कसा शृंगार करावा आणि पूजा मांडणी साहित्य काय, तर ते तुम्ही बघत राहा. आणि दर गुरुवारी जर तुम्ही विसरलेत तर ती व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की पूजा शृंगार मांडणी साहित्य काय काय लागतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्यातून नक्की कळतील. आता आपण कोणताही प्रोग्राम असला, तर घरच्या पूजेसाठी असो किंवा मंदिर असेल किंवा कुठेही असेल, तर त्या ठिकाणी आपण काढत असतो रांगोळ्या. मग त्या रांगोळ्या साध्या असो किंवा मोठ्या संस्कार भारतीच्या असो किंवा चौरंग पाट जे पण आपण ताट वगैरे असतात लग्न समारंभांमध्ये, तर अशा ठिकाणी आपण रांगोळ्या काढतच असतो. तर मी दर गुरुवारी काढतच असते, कधी कधी एकदम साधीच काढते. त्यावेळेला मी जेव्हा व्हिडिओ घेतली मागच्या वेळेला, मी जो पहिला गुरुवार मांडला, तर सगळ्यांच्याच घरी धावपळ असते, त्यावेळेला मी खूप साधी काढली होती. पण आता मी तुम्हाला खूप छान एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि ती आहे चौरंगच्या आजूबाजूची रांगोळी. म्हणजे तुम्ही चौरंग असो किंवा पाट असो आणि कोणतीही पूजा असो, आता सध्या मार्गशीर्ष महिना आहे म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाकतो आहे. पण ही रांगोळी तुम्ही कोणत्याही पूजेला काढू शकतात. तर मी अशी एक रांगोळी तुम्हाला छानसे दाखवणार आहे आणि ती रांगोळी काढण्यासाठी मी काय यूज केलेला आहे, कशाचा वापर केलेला आहे आणि ती रांगोळी छान कशी बनवली आहे, चला तर आपण आता बघूया. Thank you.
तुम्हाला ही छानसी आणि एकदम सोपी रांगोळी कशी वाटली चौरंगच्या आजूबाजूची? तर ह्या ज्या रांगोळ्या असतात त्या चौरंगच्याच आजूबाजूला काढल्या पाहिजे असं काही नाही. तुम्हाला ही डिझाईन कुठेही वापरू शकतात तुम्ही आणि तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी काढू शकतात. पण आता सध्या आपले उपवास आणि आपले पूजा आणि गुरुवार चालू आहेत, तर अशा वेळेला आपण छान सजावट करत असतो. तर त्यासाठी म्हटलं चला अजून बाकीचे गुरुवार आहेच, तर काहींना आपण दाखवून देऊ की मी रांगोळी कशी काढलेली आहे आणि कशी बनवता येते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि बनवून बघा. आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडत असतील कोणत्याही असो माझ्या चॅनलच्या, तर त्या तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा की तुम्हाला आवडतात की नाही. तर अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. तर आणि त्यासाठी तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन बटन दाबावं लागेल, कारण तुम्हाला तरच कळू शकतं की माझ्या व्हिडिओ कोणत्या आलेले आहे किंवा कोणत्या येतील त्यास तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील. तर त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.